माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांना पोलिसांकडून कार्यकर्त्यांचा अटक व सुटका. तहसील कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात छेडण्यात आलेल्या वीज बिल माफी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महावितरण कंपनीचे गेट बंद करण्यात येऊन त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर बसून रस्ता अडविल्याने अमरावती मोर्शी ते वरुड व मोर्शी ते अमरावतीकडे जाणारी वाहतूक खोळंबली, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत वीज कापणार नाही अशी लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका घेऊन ऊर्जा मंत्री मुर्दाबाद महाराष्ट्र सरकारचा निषेध असो अशा गगनभेदी घोषणाने परिसर धुमधमून गेला होता. या प्रसंगी माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. या आंदोलनामध्ये जिल्हा परिषद सदस्य संजय गुलक्षे, अशोक ठाकरे, अंजली तुमडाम आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघातील सर्व भाजपाचे कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, वीज ग्राहक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. तोपर्यंत कोणाची वीज कापू नये, 80% कृषी पंपाची अट पूर्णतः काढून टाकण्यात यावी आणि जर का तुमच्या गाड्या फिरल्या तर आमचे पोरं तुमच्या गाड्या फोडतील तर ती जबाबदारी आमची राहणार नाही, महावितरणची राहील, एवढं लक्षात. संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.